महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेले आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ब्लू मॉर्मन फुलपाखरू नुकतेच सोलापुरात आढळले. साधारणतः 12 सेंटीमीटर आकार असून हे फुलपाखरू पश्चिम घाटाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून सोलापूर शहर परिसरात येतात. हे फुलपाखरू सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरातील प्रभाकर महाराज रोड भगवती महावीर हाऊसिंग सोसायटी इथं नेचर कन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत शहा यांना दिसलं. ब्लू मॉर्मनचा आकार साधारणपणे 12 ते 15 सेंटीमीटर एवढा असतो. काळे निळसर पंख, त्यावर चमकदार निळसर ठिपके असलेल्या या फुलपाखराचे शरीर 3 भागात विभागलेले असते. 4 आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी ही त्याची आणखी काही वैशिष्ट्य आहेत. पश्चिम घाटात आढळणाऱ्या ब्लू मॉर्मन पपिलिओचे पाली मनेस्टर हे शास्त्रीय नाव आहे. राज्यातील एकूण फुलपाखरांच्या संख्येमध्ये ब्लू मॉर्मन 15% नोंदवली जातात. लिंबू, संत्रे, बेल ह्या त्याच्या आवडत्या वनस्पती आहेत. पावसाळ्यात ही फुलपाखरं बागांमध्ये महारणावरती दिसून येतात असंही छेडा यांनी सांगितलं. वन्यजीव सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि काल पप्पूने नेचर कॉन्झर्वेशनवर पोस्ट टाकली की राज्य फुलपाखराचे दर्शन झाले. पण आज त्याच्यापेक्षाही सुखद आहे की आज प्रकाश अंबू माया घरी आलेला आहे. त्याला एक विशिष्ट हे होतं म्हणून आणि त्याला सोसायटीचं माया त्याच्यासमोरच एक फोन आला मला की सोसायटीत पारवा पडला म्हणून मी चंकेश्वरांच्या घरी त्याला पाठवलो आणि जाता जाता त्याला ब्लू मॉर्मॉनचे दर्शन झाले. नुसतं दर्शन नव्हे तर त्याला फोटो आणि व्हिडिओ दोन्ही मिळाले. तर प्रकाश काय वाटतं राज्य फुलपाखरं पाहून? सर फुलपाखराचं पहिल्यांदा दर्शन झालेलं आहे तर बघून मी एकदम शॉक मध्ये गेला की फोटो काढू की व्हिडिओ काढू. त्यामुळे एकदम असा आनंद झाला की ह्या फुलपाखराचं या वन्यजीव सप्ताहामध्ये दर्शन झालं. त्यामुळे मी स्वतःला खूप नशिबान वाटतो की ह्याचा फोटो आणखी व्हिडिओ घेतल्याबद्दल. तर प्रकाश हे दोन्ही अपलोड करतोच आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी पर्वणीची गोष्ट असेल सोलापूरकरांसाठी की आज आपल्याला जैवविविधता जी आपल्या याच्यात दिसतीये ती वन्यजीव सप्ताहाच्या याच्यात वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या अँगलने दिसतीये. ह्याच फुलपाखराबद्दल म्हणजे काल ओझर तर दिसलो होतं, आज फोटो व्हिडिओ मिळाला. पण परवा हे आतल्या सोसायटीतल्या एकांना दिसलं होतं, त्यांनी आज ते सांगितलं की हे ज्यावेळेस फोटो व्हिडिओ घेत होत आहे की ते असं एवढा मोठा फुलपाखरू दिसला. तर महत्वाचं असं आहे की आता मायग्रेशन चालू होत आहेत, पक्षी येत आहेत, फुलपाखरं मायग्रेशन्समध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर आता एक आम्ही जे फोटो याचा लोकमतला आला होता की पेंटेड फ्रॉगचा, तर तोही लवकरच तुम्हाला आम्ही नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या फेसबुक पेजवरती तो लवकरच तुम्हाला दाखवूया. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.